पूजा करतो आणि पूजा करताना बऱ्याचदा असं होतं की भटजी आपल्याला एखादा मंत्र म्हणतात ममा आत्मन श्रुती स्मृती पुराण होतं फलप्राप्त्यर्थ आसमा असं म्हटल्यानंतर ते तुम्हाला म्हणतात हा तुमचं गोत्र काय आता एकमेकांच्या तोंडाकडे बघितलं जातं कारण गोत्रच आपल्याला माहीत नसतं तर गोत्र म्हणजे काय तर पूर्वजांपैकी कोणीतरी एक पुरुष असं आपण कधीतरी म्हणून जातो पण तसं नाही आहे गोत्र ही वैदिक धर्मानं दिलेलं आपल्याला एक वरदान आहे शास्त्रीय दृष्ट्या अत्यंत सूक्ष्मस्तरीय ती एक मानव शाखा आहे गोत्र हे एका पुरुषाच्या पूर्वजापासून सुरू झालेल्या आणि अखंडितपणे चालू असलेल्या कुळाच्या उगमाचं नाव आहे अपत्यम पौत्र प्रवृत्ती गोत्रम असं म्हटलं गेलं आहे म्हणजे मुलाच्या मुलापासून सुरू झालेल्या वंशावळीचा उगम गोत्र ही बहुधा ऋषींची नावं असतात बौधायन सूत्रानुसार अगस्त्य काश्यप गौतम जमदग्नी भारद्वाज वसिष्ठ आणि विश्वामित्र या आठ ऋषींपासून प्राथमिक गोत्र तयार होतात तशी गोत्रांची संख्या आगणित आहे तरी धर्मानं त्याची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून त्याची विभागणी पन्नास गणांमध्ये केलेली आहे त्या त्या ऋषींच्या नावांना गोत्र असं म्हटलंय आणि एकूण जी गोत्र संख्या आहे ती आठ आहे परंतु मित्तल अगरवाल ही सुद्धा गोत्र आहेत बरं पण ती मानली जात नाहीत आपण जी मानतो ती प्रमुख आठ विश्वामित्र जमदग्नी भारद्वाज गौतम अत्री वशिष्ठ काश्यप आणि अगस्ती या गोत्रांचे चार उपविभाग आहेत बरं उपविभाग असे आहेत की उपमन्यू कुंदीन पाराशर आणि वसिष्ठ या चारांमध्ये पुन्हा उपविभाग आहेत गोत्र म्हणतात म्हणजे वर्गीकरण प्रथम गणात नंतर पक्षात नंतर गोत्रात होते आता तुम्हाला प्रवर म्हणजे काय सांगतो या गोत्रांची संख्या अगणित असली तरी धर्माने त्यांची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून त्यांची विभागणी जी पन्नास गणांमध्ये केली आहे त्या प्रत्येक गोत्रांना प्रवर्तक ऋषी असतात काही गोत्रांना एक काही गोत्रांना दोन काही गोत्रांना तीन ते पाच पर्यंत प्रवर्तक असतात आणि या प्रवर्तक ऋषी गणांना प्रवर असं म्हणतात बऱ्याच समाजामध्ये सप्रवाह सप्रवर सगोत्र विवाह हा वर्ज मानला जातो जर तुम्हाला बऱ्याचदा गोत्र माहीत नसेल तर हे गोत्र तुम्हाला तुमच्या जुन्या लोकांकडून कळतं किंवा जुन्या भटजींकडनं वगैरे कळतं परंतु आपल्याला जर हे गोत्र माहीत नसेल त्यावेळेस या सर्व ज्यांना माहीत नाही त्या सर्वांचं गोत्र हे काश्यप गोत्र आहे असं धरण्यात आलं आहे असं सांगण्यामागं काय कारण आहे माहीत नाही परंतु काश्यप ऋषींनी अनेक विवाह केले होते त्यामुळं त्यांना अनेक मुले झाली आणि ही मुले कोठे ना कोठेतरी तरी काश्यप गोत्राशी जोडली गेली होती याबाबत जो प्राचीन ग्रंथ आहे हेमाद्री चंद्रिका चंद्रिकेतही हे सांगितलेले आहे की जर गोत्र ज्ञात नसेल तर आपलं गोत्र काश्यप गोत्र मानावे बऱ्याच ठिकाणी मातृवंशीय पितृवंशीय वगैरे गोत्र पाहिलं जातं परंतु लक्षात ठेवा आपल्या पूर्वजांकडं आपल्या जुन्या भटजींकडं आपल्या नावाचं गोत्र असू शकतं किंवा कधी तुम्ही कुठं काशी किंवा त्र्यंबकला गेले तर तुम्ही तुमचं नाव सांगून सुद्धा तुम्हाला ते लोकं गोत्र देतात काही विशिष्ट चिन्हांनी गोत्र ठरवलं जातं जसं की ते पशुपक्षी असू शकतात सिंह मकर सूर्य मासा पिंपळ बाबळीचे झाड यांचा समावेश असतो हीच परंपरा आर्यांमध्ये चालली आहे सगोत्र मुलगा मुलगी असेल तर आपण तो विवाह करत नाही कारण ते एक प्रकारे भाऊ बहीण आहेत ते पत्नी होऊ शकत नाही असं म्हणलं जातं आणि म्हणून यामागं कारण एकच असावं की ब्लड एकसारखं जर असेल तर व्यंग निर्माण होऊ शकतं तर अशी ही गोत्राबद्दल माहिती मी तुम्हाला सांगितली तुम्हाला गोत्र माहीत असेल तर ठीक नाही तर जुन्या पंचांगामध्ये तुमचं आडनाव जर टाकलं तर तुमचं गोत्र नक्की कळणार हल्ली इंटरनेटच्या माध्यमातून गुगल बाबा तर आहेच बसलेले तुम्हाला सगोत्र माहिती द्यायला ठीक आहे तुम्हाला जर माहिती नसेल तर काश्यप गोत्र जरूर लावा आणि तुम्हाला हा आजचा कार्यक्रम कसा वाटला ते मला जरूर लिहून कळवा आनंद पिंपळकर आनंदी वास्तू आहे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढच्या भागाचा तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचं तुम्हाला जय साईराम